टोमॅटो थालीपीठ। नमस्कार, ऑल द बेस्ट या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण टोमॅटोपासून थालीपीठ कसं बनवायचं हे बघणार आहोत। अतिशय सोपी अशी रेसिपी आहे आणि झटपट होणारी आणि सर्वांना आवडणारी अशी ही रेसिपी आहे। चला तर मग सुरुवातीला आपण या रेसिपीचे साहित्य बघूया। या ठिकाणी आपण 4 ते 5 टोमॅटो घेतलेले आहेत, त्यानंतर 2 चमचे ओवा, 1 चमचा जिरं, आवडीनुसार मीठ, 2 चमचे लाल तिखट, 1 ते 1.5 चमचा हळद, यानंतर तेल, 1 चमचा हिंग आणि या ठिकाणी आपण 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत, आवडीनुसार कोथिंबीर, यानंतर 5 ते 6 मिरच्या काटून घेतलेल्या आहेत आणि 2 वाटी ज्वारीचं पीठ आणि 1/2 वाटी हरभरा डाळीचं पीठ घेतलेलं आहे। यानंतर आपण टोमॅटोच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि मिक्सरमध्ये त्याची प्युरी करून बनवलेली आहे। त्यानंतर कांद्यालासुद्धा आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेलं आहे। चला तर आता कृती बघूया। सुरुवातीला 2 वाटी ज्वारीचं पीठ आपण परातीमध्ये घेतलेलं आहे। यानंतर यामध्ये आपल्याला 2 चमचे हरभरा डाळीचं पीठ घालायचं आहे। जर आपण या ठिकाणी जास्त वापर केला तर हे थालीपीठ थोडेसे वातळ होते। यानंतर या ठिकाणी आपण 1 ते 1.5 चमचा हळद घातलेली आहे। त्यानंतर आपल्या आवडीनुसार आपण तिखट वापरायचं आहे, आवडीनुसार मीठ, त्यानंतर 1 चमचा हिंग। बघा, अतिशय सोपी अशी रेसिपी आहे। यानंतर 1 चमचा जिरं, 1 कांद्याची पेस्ट घातलेली आहे, 1 चमचा आपण यामध्ये जिरं आणि ओवा घातलेला आहे, 1/2 चमचाने आपल्याला 1 ते 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। आता आपले सर्व साहित्य घालून झालेले आहे। शेवटी आपण या ठिकाणी कोथिंबीर घालत आहोत आणि आता त्यामध्ये आपण टोमॅटो प्युरी 1/2 घालायची आहे आणि सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ऑल द बेस्ट या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटनही प्रेस करा, म्हणजे नवनवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येऊन जातील। आणि असे छान छान घरगुती साहित्यांमध्ये नवीन पदार्थ कसे बनवायचे ते तुम्हाला बघायला मिळतील। आता आपण आणखी यामध्ये 1/2 प्युरी घातलेली आहे। थोडी थोडी करून आपल्याला ही टोमॅटोची प्युरी घालायची आहे। एकदमच घातले तर आपल्याला मिश्रणाचा अंदाज येत नाही। साधारणतः भाकरीचा आपण उंडा ज्याप्रमाणे बनवतो त्यापेक्षा आपल्याला थोडासा घट्टसर हा उंडा बनवून घ्यायचा आहे। तेव्हा लागल्यास थोडंसं 1 चमचाभर आपण या ठिकाणी पाणीसुद्धा वापरू शकतो। बघा, अगदी थोडंसं आपण पाणी या ठिकाणी वापरलेलं आहे। सर्व मिश्रण एकजीव करून आपल्याला या ठिकाणी हा गोळा बनवून घ्यायचा आहे। या ठिकाणी आपला गोळा बनवून झालेला आहे। लावण्यासाठी आपण थोडंसं पीठ बाजूला ठेवलेलं होतं,
या मिश्रणाचे आपल्याला थोडेसे मध्यम आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आहेत. भाकरीपेक्षा थोडासा मोठा गोळा आपल्याला ठेवायचा आहे. यानंतर हातावर त्याला थोडंसं चपट करून वरून पीठ लावायचं आहे आणि परातीमध्ये सुद्धा पीठ पसरून ठेवायचं आहे. एक छोटासा आकार करून बन घ्यायचा आहे आणि याला थापून घ्यायचं आहे. अशा तऱ्हेने जर या पद्धतीने हे थालपीठ बनवायला घेतलं तर अगदी 4-5 जणं जरी नाश्त्यासाठी बसले तर आपण लवकर हे थालपीठ बनवू शकतो. बघा, आपलं थालपीठ तयार होत आहे. भाकरीपेक्षा आपल्याला थोडंसं जाडसर ठेवायचं आहे. एकदम पतला आकार ठेवायचा नाही आहे, नाहीतर मग सर्व थालपीठ आपले कडक होऊन जातात. आता टोपलं घेतलेलं आहे आपण, जे की आपण भाजीला वापरतो. आता यामध्ये 2-3 चमचे आपण तेल घालून घेतलेलं आहे. यानंतर या टोपल्याला हे तेल असं सर्व पसरून घ्यायचं आहे, जेणेकरून थालपीठ कुठेही चिटकत नाही. तेव्हा ही प्रोसिजर करणं गरजेचं आहे. आता यानंतर आपल्याला जो खालचा भाग आहे तो भाग वरती करायचा आहे आणि यामध्ये हे थालपीठ आपल्याला ठेवून द्यायचं आहे. नंतर बोटाच्या सहाय्याने त्याला बारीक बारीक खोल बनवायचे आहेत, जेणेकरून सर्व बाजूंनी हे थालपीठ खरपूस अशा प्रकारे भाजून निघतं. अतिशय खमंग आणि खुसखुशीत हे थालपीठ लागतं. वरतून पुन्हा आपल्याला 2-3 चमचे या ठिकाणी तेल घालायचं आहे. पुन्हा एकदा टोपल्याला हलवून घ्यायचं आहे. आता आपले थालपीठ रेडी झालेले आहे. आपण गॅसवर याला ठेवून घेतलेलं आहे. 5-7 मिनिट आपल्याला अशा प्रकारे वरतून ताटली झाकायची आहे आणि मीडियम फ्लेमवर याला आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. बघा, आपण मध्ये उघडून बघत आहोत, अशा प्रकारे तेलाचे छोटे छोटे बुडबुडे तयार झाले. हे आपण बघू शकतो किती सुंदर हा कलर आलेला आहे. सर्वांना आवडणारे असे हे थालपीठ, टोमॅटो थालपीठ तुम्ही नक्की करून बघा आणि कसे वाटले ते तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला सांगा. बघा, या ठिकाणी आपले थालपीठ तयार झालेले आहे. सर्व बाजूंनी पूर्ण गॅस बारीक करायचा, तर सर्व बाजूंनी हे थालपीठ अशा प्रकारे सुटून येतं आणि मग चमच्याच्या साह्याने सर्व थालपीठ मोकळे करून घ्यायचे आणि ताटलीमध्ये काढायचे. कुठेही मोडत नाही अथवा तुटत नाही. वाव, बघा किती सुंदर कलरही आलेला आहे आणि खुसखुशीत आणि खरपूस असे हे थालपीठ लागते. शेंगदाणा चटणी अथवा लोणचं किंवा साजूक तुपासोबत तुम्ही हे थालपीठ खाऊ शकता. बघा किती सुंदर बनलेला आहे. टोमॅटो थालपीठ आपले तयार झालेले आहे.